आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या आशीर्वादाने 14 ते 19 सरकार होतं त्या काळामध्ये नितीनजींनी नागपूर शहरामध्ये मोठी कामं केली, मी स्वतः केली नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये। मध्ये 2.5 वर्ष सरकार नव्हतं, नितीनजींचं इंजिन सुरू होतं पण आपलं इंजिन बंद होतं, पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं। या 1.5 वर्षामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कामं ही आपण या ठिकाणी सुरू केली आहे। याच्यामध्ये उडान पूल असतील, याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, याच्यामध्ये मेयो मेडिकल सारखे आपले हॉस्पिटल्स असतील, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, याच्यामध्ये आपलं क्रीडा संकुल असेल, सर्व प्रकारची कामं, जवळजवळ 1000-1.5 हजार कोटी रुपयाचे आपले कॉन्क्रीट रोड असतील। इतक्या मोठ्या प्रमाणात हे सरकार आल्यानंतर ही सगळी कामं सुरू झाली आहे आणि नागपूर शहराचा चेहरा बदलत सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आपण कशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपण सारखा करतोय।